मिळणारच नाही, एवढं अवघड आहे का? ते एवढं देखील अवघड नाही आहे. ध्यान ही अतिशय महत्त्वाची प्रक्रिया आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये. तुमच्या प्रायोरिटी काय काय आहेत याचा विचार करा. नमस्कार सर्वांना. एक आनंदाची बातमी की आपलं एक दुसरं चॅनल आहे, डॉक्टर नचिकेत दीक्षित व्लॉग मराठी. या चॅनलचे 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. आपण विविध विषयावरची माहिती आपण त्या चॅनेलवर देखील आपण व्हिडिओ बनवलेले होते आणि हळूहळू एक एक सबस्क्रायबर वाढत गेले आणि 1,00,000 सबस्क्रायबरचा टप्पा आपण पूर्ण करू शकलेलो आहे. हे सर्व शक्य झाले आपल्या सर्वांमुळे, आपल्या आशीर्वादांमुळे, देवाच्या आशीर्वादामुळे आणि आपण जे काही प्रेम केलं ह्या चॅनेलवरती या गोष्टींमुळे. पुन्हा एकदा सर्वांना सर्वांचे आभार. असंच प्रेम तुम्ही नेहमी करत राहा. हे चॅनल देखील आत्ता आपण हळूहळू असाच प्रगतीच्या वाटेवर नेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आपण पाहतोय लॉ ऑफ अट्रॅक्शन ह्या विषयावरती. बऱ्याच लोकांचं असं होतं की तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शनचे कोर्सेस घेता का, करता का किंवा सांगता का, अशा कमेंट देखील आपल्याला ह्या चॅनेलवर आलेल्या आहेत. लॉ ऑफ अट्रॅक्शन आपण सहजपणे करू शकतो, त्याविषयीचे कोर्सेस आपण लवकरच घेणार आहोत, पण त्याच्या अगोदर आपण अगदी सोप्या भाषेमध्ये काय काय करू शकतो याचा विचार या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. आपल्याला असं वाटतं की आपण एखाद्या गोष्टीचा विचार केला मग ती गोष्ट आपल्याला प्राप्त होते, किंवा आपण असं म्हणलं की माझं घर आहे, मला घर मिळू दे, माझं घर मिळू दे, मला घर मिळालेलं आहे, तर एवढं इझी आहे का? तर एवढं इझी नाही आहे. पण मिळणारच नाही एवढं अवघड आहे का? ते एवढं देखील अवघड नाही आहे. फक्त तंत्र समजून घेणं गरजेचं आहे, कारण की तंत्र जर आपल्याला समजलं, लॉ ऑफ अट्रॅक्शनचं, आकर्षणाचा सिद्धांत आपल्याला समजला, तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला साध्य होणार आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपण व्हिडिओ पाहतो आणि व्हिडिओ पाहून झाल्यानंतर आपण लगेच त्या गोष्टीचा विचार करतो, ते कृती करायला सुरुवात करतो. पण लॉ ऑफ अट्रॅक्शनसाठी देखील आपल्याला आपला मेंदू, आपलं माइंड खूप स्थिर असणं गरजेचं आहे. तर सर्वात अगोदर तुम्ही आजपासूनच थोडं तरी ध्यान करायला सुरुवात करा, थोडं मेडिटेशन करायला सुरुवात करा, जेणेकरून आपण जो विचार करणार आहोत तो विचार आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये बसणार आहे आणि तोच विचार या विश्वामधली एनर्जी जी आहे ती एक्सेप्ट करणार आहे आपल्या जीवनामध्ये. तशाच गोष्टी हळूहळू घडणार आहेत. यासाठी ध्यान ही अतिशय महत्त्वाची प्रक्रिया आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये. म्हणून आजपासून थोडं का होईना पण दररोज मेडिटेशनला सुरुवात करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला नक्की काय हवं आहे हा विचार करा. तुमच्या प्रायोरिटी काय काय आहेत याचा विचार करा. म्हणजे मी थोडक्यात सांगतो की मला असं वाटतं की माझी प्रायोरिटी काय आहे, तर यूट्यूबचे व्हिडिओ मला बनवता यावेत, मला कॅमेरासमोर बोलता यावं असं मला वाटायचं. मी तेच लॉ ऑफ अट्रॅक्शन केलं होतं. मी तासनतास कॅमेरासमोर बसायचो किंवा मी कॅमेरासमोर काही बोलायचो आणि नंतर मी ते डिलीट करून टाकायचो. प्रॅक्टिसमुळे माणूस परफेक्ट बनतो आणि प्रॅक्टिस आपण करत गेलो की त्याला वारंवारता प्राप्त होते आणि ती वारंवारता ह्या विश्वाला हवी असते. तुम्ही जो चांगला विचार वारंवार करणार आहे ती फ्रिक्वेन्सी हे युनिव्हर्स एक्सेप्ट करत असतं. त्यासाठी तुम्हाला चांगला विचार हा नेहमी करायचा आहे. आपण काय करतो की एखादी गोष्ट प्रायोरिटी काय आहे ते शोधण्याच्या ऐवजी मला हे पण हवं असं न करता जे टॉप लेवलची इच्छा आहे त्याच्यावर टिकमार्क करा, त्याचाच विचार करा, ती गोष्ट पूर्ण झालेली आहे हा विचार करा. हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा एक सिद्धांत आहे. उदाहरणार्थ की मला 2,00,000 रुपयाची नोकरी लागू दे असं म्हणायचं नाही आहे, तर माझा पगार 2,00,000 रुपये आहे, माझा पगार नेहमी वाढत चाललेला आहे असं तुम्हाला सतत म्हणायचं आहे. आपण एकदा एखादी गोष्ट फिक्स सांगितली का मग ती गोष्ट आपलं शरीर आणि ह्या युनिव्हर्सला ती समजते आणि तशीच कृती घडायला सुरुवात होत असते. लॉ ऑफ अट्रॅक्शनचे सोपे नियम आपण ह्या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोतच. पण आज 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. 1 की मेडिटेशन आपल्याला करायचं आहे आणि दुसरं की तुम्हाला काय हवं आहे ते अगोदर फिक्स करायचं आहे. पुढच्या व्हिडिओपासून आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये अजून काय काय करण्यासारखं आहे, ॲफर्मेशन कशा द्यायच्या, आपलं सबकॉन्शियस माइंड, कॉन्शियस माइंड म्हणजे काय, हे सगळं आपण सोपं पद्धतीने समजून घेणार आहोतच. ध्यान कसं करायचं याविषयी आपले अनेक व्हिडिओ आहेत, पण तुम्हाला जर याविषयी माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा. लॉ ऑफ अट्रॅक्शनसाठी कोणतं ध्यान गरजेचं आहे ते देखील आपण घेऊ शकतो. दिनांक 7 आणि 8 डिसेंबरला आपण सोहम हमसा हे एक हिलिंग असतं
या हिलिंगचा ऑनलाईन कोर्स झूमवरती आपण करतो आहे. त्याचबरोबर आपण ह्या डिसेंबर महिन्यामध्ये अनेक कोर्सेस कंडक्ट केलेले आहेत. जर तुम्हाला ह्या कोर्सेसची माहिती हवी असेल तर तुम्ही हा जो नंबर दिलेला आहे याच्यावरती तुम्हाला CR1 टाईप करून पाठवायचं आहे, म्हणजे तुम्हाला जी काही माहिती आहे ती तुम्हाला माहिती मिळणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्की सांगा. लॉ ऑफ अट्रॅक्शनचा कोर्स जर लवकरच सुरू झाला तर तुम्हाला त्याविषयी देखील माहिती मी देणार आहेच. पण एक सांगतो की लॉ ऑफ अट्रॅक्शनचं आपण टेक्निक समजून घेतलं तर आपल्याला त्या गोष्टी अवघड नाही आहेत, त्या सोप्याच आहेत. आपलं दुसरं चॅनल जे आहे डॉक्टर नचिकेत दीक्षित ब्लॉग मराठी, या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपल्या ह्या चॅनलला अजून पण सबस्क्राईब करणं करून ठेवा, बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे आपला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल. तुमचे काही प्रश्न असतील, काही कमेंट असतील, ते नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि काय काय आपल्या प्रायोरिटी आहेत त्या नक्की तुम्ही स्वतःच्या मनाला सांगा. धन्यवाद.